कावेरी आज एक गोष्ट मी तुला सांगतो. ज्या माणसांना आकाशामध्ये उंच उडी मारायची असते ते अशा छोट्या छोट्या अडथळ्यांमध्ये अडकून पडत नाहीत, आणि जे अशा छोट्या छोट्या अडथळ्यांमध्ये अडकून पडतात त्यांना आकाशामध्ये कधीच उंच उडी मारता येत नाही. रोहन, तुम्ही बरोबर नसलात ना की जगात प्रश्नच प्रश्न आहेत असं वाटतं, पण तुम्ही बरोबर असलात की मला प्रश्नच पडत नाही. खरं म्हणजे ही सगळी उत्तरं माझी नसतातच, तुझीच असतात. मला कळलं नाही. कळेल कधीतरी. बरं मॅडम, आता मला जरा हसून दाखवणारत का? मी ना विसरूनच गेलोय. काय? तुझं मनमुराद हसणं पाहायला मिळेल का मला एकदा? आणखी थोडस आणखी. आणखी थोडस. जगदंबा जगदंबा. गणपतराव नमस्कार. अरे गाडगेल तू? अरे नमस्ते नमस्ते. कसं आहेस? बस ठीक चाललंय. काय म्हणते बाकी? हा काय करणार रे, घर खायला उठते बघ. देवळातून बसताना की जरा शांती मिळते. रोहनला जाऊन एक महिना झाला असेल ना? हा. कावेरी कशी आहे? कशी असणार रे, स्वतःला कामामध्ये गुंतवून घेते बिचारे. ऑफिस ते घर, घर ते ऑफिस, बस एवढंच आयुष्य राहिलं तिचं. सारखी रडत असते रे, पण स्वतःला सावरते. हा स्वतःला सावरते. पण ती तर तिचं वय काय असेल? वय हा 28 किंवा 29. अरे रे, खूप लहान आहे ती. काय करणार आपण, या देवजी आपल्या नशिबात देतो ते आपल्याला भोगावं लागतं. आपण काय करू शकतो का रे? राग येणार नसेल एक सुचवू? बोल ना रे. नाही, मी वय अशासाठी विचारलं होतं कारण ती तरुण आहे, पण प्रत्येकाला आयुष्य एकटीने जगणं कठीण जातं आपल्याकडे. काय म्हणायचं आहे तुला? मनात आणलं तर तुम्ही तिच्या दुःखाचा भार हलका करू शकता तिच्यासाठी आयुष्याचा नवा जोडीदार शोधून. गाडगीळ काय बोलतोस काय तू? हे म्हणूनच म्हटलं, राग येणार नसेल तर बोलतो. भावना आठवणी सगळ्यांना असतात, पण काळ कोणासाठी थांबत नाही ना. काळ आपल्या माणसाला घेऊन गेला ना, ना आपण काळाला पकडू शकत ना आपल्या माणसाला. त्यापेक्षा योग्य वेळ शोधून आयुष्य नव्याने सुरू करायला काय हरकत आहे ना? असा विचार ती कधीही करणार नाही, आणि कावेरीशिवाय राहणं नाही ते एक शक्य नाही. अहो गणपतराव, आपण किती काळ राहणार आहोत त्याच्यासाठी? मित्र आहे म्हणून सांगितलं. अहो आपला देशपांडे, त्याने आपल्या सुनेचं लग्न लावून दिलं, सुखात आहे ती. आणि जाता जाता आपल्याला देखील काय इच्छा असणार, आणि तिच्याही मनात हाच विचार असेल, पण हे बोलून कसं दाखवावं हा प्रश्न पडला असेल तिला. मी सांगतो म्हणून निर्णय नको घेऊस. आधी वामनशी बोल, घरातल्या सगळ्यांशी बोल, आणि मग ठरव. आणि ठरलं तर मला सांग, मी करेन मध्ये तुला. ठीक आहे. अरे हाय ग, कसा होता दिवस आजचा? छान. कसं वाटलं पुन्हा त्याच ऑफिस मध्ये जाऊन?
जाताना थोडी नर्वस होते, पण सगळ्यांनी खूप छान स्वागत केलं माझं आणि सरांनी चांगलं रिसीव्ह केलं. चला बरं झालं. ऑफिस मागे जायचं कारण हेच आहे ना की तू बिझी असावीस आणि तुला आनंद मिळणं महत्वाचं आहे ना. केसचं काय झालं? काहीच नाही, पुढची तारीख पडली. समून नाही चालणं, हे थांबायला हवं कारण याने सरकारचं नुकसान नाही नुकसान आपलं होणार आहे. सरकारला तशी केस जिंकायची सवय नाही, त्यांना फक्त तारखा पडल्याशी मतलब असतो. पण यामुळे आपण एकत्र नाही येऊ शकणार आणि आपण एकत्र नाही आलो तर आपला त्रास कमी नाही होणार. सुमन मला खूप भीती वाटते ग. भीती? कसली भीती? मोहित काय झालं मोहितचं? आपण त्याला रियाच्या घरी सोय म्हणून पाठवलंय खरं, पण आपली काही चूक नाही ना झाली. म्हणजे काय झालंय? बोल ना कावेरी, कावेरी बोल. सुमन, असं झालंय. काय म्हणते सगळं? पण हे सगळं मोहित आपल्याला का नाही सांगत आहे? कुठल्या तोंडानं सांगणार सुमन? काय सांगणार? आपल्या सगळ्यांची अवस्था काय? पण मग हे सगळं सहन करत राहिलाय तो. रियाची आई आहे ना, म्हणूनच मला आपलं घर परत हवंय. म्हणजे कुणाला काही सहन करावं नाही लागणार. काहीतरी करायला पाहिजे का? टेन्शन आलं. सर ऑफिस संपून तास झाला. मग नाही ते सिक्युरिटीसाठी ऑफिस बंद करायची वेळ झाली. शिर्के एक काम करा, तुम्ही व्हा पुढे. ओके सर, बाय बाय. जवळची माणसं दूर गेली की त्यांची किंमत कळते, आणि नको त्या माणसांना वाजवीपेक्षा जवळ केलं तर आपलीच किंमत होते. आता तर माझी किंमत वाढली आहे, कंपनी सांभाळतोय ना. कोण आहे मी? मोहित देशमुख. चला, तेवढ्यात तरी देशमुख राहिले. निदान ते एक राहिले जे मरेपर्यंत मला सोडून नाही जाणार, कारण आता रिया पण बदलली आहे. पूर्वी कुठेच कधी येशील म्हणून दिवसाला 10 फोन असायचे, आणि आता मेसेज सोड, मिस कॉल पण नाही. आज दिवसभर मला मोहितनी एक फोन नाही केला. एरवी दिवसातून 10 वेळा फोन असतो ह्याचा. ममाचा सगळा राग माझ्यावर काढतोय, पण मी काय केलंय? मी किती हर्ट झाले हे याला का नाही कळते? जाऊ दे, मी नाही फोन करणार. मीच फोन लावते आता त्याला. काय गर या काय करतेस? दिवसभर बसून असतेस, शिक्षा देतेस ना मला? तुझा संसार मी उद्ध्वस्त केला असं वाटतंय तुला, म्हणून शिक्षा देतेस ना? नको ग असं वागू. हे बघ, हवं तर तू जा, पण तू आणि तुझा नवरा सुखात राहा. प्लीज, काय बोलतीयस तू? अगं उलट आत्ता मला कुठे कळायला लागले तू असं का बोलायचीस ते. माझंच चुकलं मग काही करून मला माझं मोहित परत हवाय ग. शेवटी आईच असते सगळं सावरायला सांभाळायला,
हे बघ, काही काळजी करू नकोस. तुझा मोहित तुझाच राहील. पण तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? तू सांगशील तर कराल तयार आहे. मग आता हा रडवेला चेहरा हसरा कर आणि चल माझ्या बरोबर. कुठे? विसरलीस ना, पार्टीला जायचंय आपल्याला. अगं किती दिवस झाले, पार्टी नाही, धमाल नाही, मज्जा नाही, असं कसं चालेल? चल 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 आवर. अगं पण मोहितला नाही आवडत हे. पुन्हा तेच, तो त्याच्या कावेरी बहिणीचा विचार करतोय आणि तू त्याचाच विचार कर. अगं पण मला निदान सांगायला पाहिजे का त्याला? काही गरज नाही आहे त्याची. माझं बोलणं झालंय त्याच्याशी, आत्ता मीटिंगमध्ये आहे तो. पण बीन काही नाही. हां चल लवकर अटक, म्हणजे तो घरी यायच्या आत आपण परत घरी येऊ. चल. मी कपडे काय घालू आता? कपडे तयार ठेवले तुझे, जा जा पटकन रेडी हो. कम ऑन जा लवकर. कावेरी जरा पाणी आणतेस? हो. हे बघ काय गंध छोकरा, गंध छोकरा, तुम्हाला नाही घालायचं समजलं का? हे खेळणं आहे, त्याच्याशी खेळायचं असतं. उन्हात वगैरे मस्त घालायचं आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे ना, चला शुभम करोती म्हणून. अरे अजून आई बाबा म्हणायला शिकला नाही तो, तुम्ही शुभम करोती शिकवताय. ही ध्रुव, काकीने आपल्याला चॅलेंज दिलेला आहे, आता काकीचं चॅलेंज स्वीकारायचं आणि पटापट बोलायला लागायचं. कळलं काकी? आम्ही तुझं चॅलेंज स्वीकारलं आहे ग. आत्ता नाही, आत्ता आम्हाला फक्त खेळायचंय. मोठं झालं की आम्हाला शिकवतील ना मग शुभम करोती, गायत्री मंत्र, अथर्व शीर्ष काय. तुला माहितीये लहानपणी मला शिटीचा आवाज खूप आवडायचा, तर बाबा काय करायचे, बाबा संध्याकाळच्या वेळेला शिटी वाजवत बसायचे आणि आजी त्यांना ओरडायची, अरे संध्याकाळी शिटी काय वाजवतोय. ध्रुव लक्ष दे ना माझ्याकडे. खेळू देत भाऊजी त्याला. तू माझ्याकडे. चल माझ्याकडे ये, नाही तर बाबा तुला लगेच शुभम करते शिकवतील. कळलं का? हा ध्रुव इकडे बघ ना माझ्याकडे. ध्रुव इकडे बघ ना. ध्रुव केसचं काय झालं भाऊजी? ध्रुव केस काय झालं? केस हा जाधव साहेब म्हणालेत की हरप्रियाला जास्तीत जास्त शिक्षा होईल असं काहीतरी करत. बर ऐक ना, दूध संपलंय, दूध आणता जरा. ध्रुव माझ्याकडे बघ. ध्रुव तुला काय खायचं, गोड खायचं का? ऐक ना बाळा, गोड खायचं का? इकडे बघ ना माझ्याकडे, माझ्याकडे बघ, इकडे बघ. ऐकतच नाहीये हा. इकडे बघ ना. Thank you.
हॅलो. अरे वामन, मी बोलतोय. हा बोला आप्पा. काय म्हणजे सगळं ठीक आहे ना रे तिकडे? काय झालंय? काही नाही रे, तिकडं सगळं कुशल मंगल आहे की नाही हे विचारण्यासाठी फोन केला होता. आप्पा दिवसातनं दोनदा तरी बोलतो आपण, मग असं विचारायला का फोन केलात? काही झालंय का? ते सुद्धा अशा वेळी फोन केलात? आप्पा काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, काही काही प्रॉब्लेम नाही आहे. मग काय झालं? कसं कसं सांगू याला? ठीक आहे. हे बघ वामन, तो माझा मित्र आहे ना गाडगीळ, तो मला भेटला होता. हा हा, गाडगीळ काका म्हणजे ते विवाह मंडळवाले. मग त्यांनी काही प्रश्न मला विचारले, काही गोष्टी सांगितल्या, पण मग मलाच प्रश्न पडला की याच्यावरती आपण विचार करावा की करू नये. पण असं सांगितलं तरी काय त्यांनी? हे सांगितलं की काय, की कावेरीच्या लग्नाविषयी. काय कावेरीचं लग्न? नाही म्हणजे मला देखील तुझ्यासारखा शॉक पहिल्यांदा बसला रे, पण नंतर असं वाटलं की त्याच्या ब्लंट वाक्यावरती आपण विचार करावा. आपण कधी कावेरीच्या लग्नाबद्दल विचारच करू शकत नाही रे, कारण रोहन आपला मुलगा होता. कावेरीचं काय? अरे आयुष्याचा जोडीदार गेला, सारं आयुष्य जोडीदाराशिवाय काढायचं, एकटीनं काढायचं, फार भयानक आहे रे ते. अरे तू काय, मी काय, पण तुझी आई काय, सगळ्यांना असं वाटतं की कावेरी सुखी व्हावी, पण ती एकटी सुखी राहू शकेल असं मला वाटत नाही रे. समाज फार वाईट आहे. अप्पा हो, तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण असं कुणाशी तरी. अरे कुणाशी तरी काय, आणि कुणाशी केव्हा काय कधी हे नंतर झालं रे, फार पुढचा विचार झाला. माझा विचार तुला पसंत आहे का हे विचारण्यासाठी तुला मी फोन केला होता. तुम्ही म्हणताय ते प्रॅक्टिकली बरोबर आहे. आपण रोहन जाऊन जेमतेम 1.5 महिना झाला आता, त्या सगळ्यातून मी अजून बाहेर पडू शकलेलो नाही, तर कावेरीची अवस्था काय असेल? नाही नाही म्हणजे मी घाई करणार नाही आहे, पण काय आहे की जेव्हा आपण विचार करू ना की तिचं आता लग्न करायला काय हरकत नाही, तेव्हा असं नको वाटायला की वेळ आपल्या हातातून निघून गेली आहे. म्हणून ठीक आहे, बघूया काय करायचं. मी अनुसयाशी बोलून ठेवतो, मग बोलू आपण. ठीक आहे ठीक आहे. आपण घरात कोणाला काही सांगितलं नाही ना एवढ्यात? नाही नाही, मी घरी कोणाला सांगणार नाही. ठीक आहे, तुम्ही सांगूही नका कोणाला एवढ्यात. आपण नंतर बोलू ह्याच्याबद्दल. आहेत कुठे सगळे? पण सगळे असे इकडे तिकडे बाहेर गेलेत, कुणी नाही आहे जवळपास, म्हणून मी तुला हा फोन केला. ठेवतो मग. काय म्हणाला मामा? नाही विचार करतो असं म्हणाला, पण काय म्हण बा, कावेरी सुखी झाली पाहिजे काय? हो ना हो. परमेश्वरा आम्हाला तूच रस्ता दाखव. घर तुझे नी माझ, घर श्रीमंताच. प्रेक्षक हो, आजवर तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी सा प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.